माता इंग्लस टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. शिरपूर खान्देश पर्यावरण संरक्षण मंडळातर्फे बोराडी वनक्षेत्रात वृक्ष लागवड मोहीम. धुळ्यात चोरीचं सत्र सुरूच. शहरातील मुस्लिम युथ फाउंडेशन तर्फे सामाजिक उपक्रमाचे आयोजन. तालुक्यातील गोंदूर गावात नूतन इमारतीचं उद्घाटन. निर्दोष युवकांची मुक्तता करा राष्ट्रीय बंजारा टायगर्सची जिल्हा प्रशासनाला मागणी. आणि वडेल जय हिंद शेती सेवाभावी संस्थेतील सभासदांची गळचेपी, सहाय्यक वनरक्षकांना निवेदन. बातमीपत्र विस्ताराने. महाराष्ट्र शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत खान्देश पर्यावरण संरक्षण मंडळातर्फे बोराडी वनक्षेत्रपाल कार्यालय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात आली. वृक्ष मोहिमेत नीम, बांबू, शिसम, चिंच, सीताफळ इत्यादी वृक्षांची लागवड करण्यात आली. मोहिमेचे उद्घाटन प्रसंगी बोराडी वनक्षेत्रपाल कार्यालयाचे प्रमुख वनक्षेत्रपाल भूषण पाटील, वनपाल धीरज सोनार, ज्ञानेश्वर शिरसाट, देविदास देसाई आदी उपस्थित होते. पृथ्वीवरील जल, जंगल, जमीन वाचविण्याचे आवाहन पुढे टाकले असताना वृक्ष लागवडीची लोकचळवळ महाराष्ट्रात जनमानसात पोहोचविण्यासाठी व महाराष्ट्रात हरित क्रांती घडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वन व सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने यंदा 13 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. याचाच एक भाग म्हणून खान्देश पर्यावरण संरक्षण मंडळ शिरपूरतर्फे सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या बोराडी या गावाजवळच्या सातपुडा वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड अभियान आयोजित करण्यात आले होते. महाराष्ट्राला हरित करून सुजलाम सुफलाम करण्यासाठी मंडळाने जनजागृती केली. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष हेमंत शेटे यांनी सर्व तरुण मंडळी तसेच इतर सामाजिक संघटना व नागरिकांनी वनक्षेत्रात प्रत्यक्ष वृक्ष लागवड करून वन विभागाला सहकार्य करावे असे सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे उपाध्यक्ष सतीश मिस्तरी, भरत भोई, कार्याध्यक्ष जितेंद्र शेटे, हेमंत शिरसाट, भरत कोळी, गुरुमाळी, सचिव योगेश इशी, दुर्गेश मराठे, कबीर थोरात आदींनी सहकार्य केले होते. वन विभाग आणि महाराष्ट्र शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम अंतर्गत धुळे वन विभागाच्या बोराडी वन क्षेत्रात वृक्ष लागवडीचे काम चालू आहे. त्या कामात किंवा या कार्यक्रमात खान्देश पर्यावरण मंडळ शिरपूर यांनी याचे अध्यक्ष श्री हेमंत शेडे सर व त्यांचा ग्रुप यांनी या आजच्या कार्यक्रमात सहभाग घेऊन मुलाचे काम जे काही केले आहे त्याबद्दल मी त्यांचा आभारी. गेल्या अनेक दिवसांपासून दरोडेखोर गावठी पिस्तुलांची विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई करीत पोलिसांनी दिलासादायक कामगिरी केली आहे. मात्र शहरात चोऱ्या लुटीच्या घटना, अवैध धंदे अशांवर वर्दीचा कायम वचक असावा, नागरिकांना अगदी निर्भयपणे वावरता आले पाहिजे अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून धुळे पोलिसांनी शहरात होणारे आंदोलने, मोर्चे, सभा आदी कार्यक्रम शांततेत पार पाडले. तसेच शहरात होणारे गावठी पिस्तुलांची तस्करी करणाऱ्यांविरुद्ध धडक मोहीम सुरू करून आतापर्यंत अनेकांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी पिस्तूल विकणारे पकडले, मात्र चोऱ्या व दरोडे टाकणाऱ्यांचे काय असा प्रश्न आज शहरातील नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. कारण काल दिनांक 8 जुलै रोजी रात्री धुळे वाडीभोकर रोड देवपूर धुळे येथील गोंदूर विमानतळ परिसरातील संजय पॉलिटेक्निक कॉलेजच्या बाजूला असलेल्या कल्पतरू गॅस एजन्सी येथे चोरांनी डल्ला मारून येथील 19 किलो वजनाचे 54 रिकामे कमर्शियल टाक्या व 8 भरलेले कमर्शियल टाक्या, 20 भरलेले घरगुती गॅस असा एकूण 1.5 लाखांचा ऐवज लंपास केला अशी माहिती
गोडाऊन कीपर संजय इंगळे यांनी प्रसार माध्यमांना दिली. या घडलेल्या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. तरी पोलीस प्रशासनाने अशा चोरट्यांना वचक बसवावा अशी मागणी नागरिक व्यक्त करीत आहेत. मी संजय विनायक इंगळे, गोडाऊन कीपर, कल्पतरू गॅस एजन्सी, गोडाऊन. मी नेहमीप्रमाणे सकाळी 9:45 गोडाऊनवर आलो असता गोडाऊनचा दरवाजा उघडायसाठी उभा होतो. तर मी दरवाजा उघडतो तर बघतो तर गोडाऊनचा गेटाचं हे कडी तुटलेल्या दिसल्या. तर मी गोडाऊनच्या गेटला हात न लावता आमच्या मालकाला संपर्क केला. मालक आल्यानंतर त्यांनी पोलिसांना संपर्क केला. मग पोलीस आल्यानंतर आम्ही मध्ये गेलो. मग ते सिलेंडर वगैरे आम्ही स्टॉक घेतला असता तर त्याच्यामध्ये कमर्शियल रिकामे 54 सिलेंडर व भरलेले 8 सिलेंडर कमी आढळून आले. तसेच घरगुती वापराचे 20 सिलेंडर कमी आढळून आले भरलेले. भरलेले किती सिलेंडर? टोटल 28 सिलेंडर भरलेले आणि 54 सिलेंडर रिकामे. असे टोटल सिलेंडर किती गेले? टोटल 82 सिलेंडर गेले. हा आकडा आहे कमीत कमी 1,30,000. माणसाच्या जीवनात अन्न, वस्त्र, निवारा या तीन मूलभूत गरजा आवश्यक बनल्या आहेत. परंतु समाजात काही असेही घटक आहेत ते आजही या तीन गोष्टींपासून वंचित आहेत. अशा गरजू आणि गरिबीच्या परिस्थितीत संघर्षमय जीवन जगत गरिबीला सामोरे जात आहेत. अशा लोकांसाठी शहरातील मुस्लिम युथ फाउंडेशनतर्फे सामाजिक कार्याचा विडा उचलण्यात आला आहे. देव तारी त्याला कोण मारी अशी म्हण आजही समाजात रूढ आहे. कारण जो व्यक्ती अन्नापासून वंचित असून मरणाच्या वाटेवर पडला आहे त्या व्यक्तीला अन्नदान करून जीवन जगण्याचा मार्ग आज मुस्लिम युथ फाउंडेशन तर्फे दिला जात आहे. आज रोजी शहरातील सिव्हिल हॉस्पिटल येथील गरीब म्हणजे जे लोक भिक्षा मागून आपलं पोटाचं खळग भरतात अशा लोकांमध्ये खिचडी वाटून समाजात आदर्श निर्माण केला. त्याचप्रमाणे शहरातील अशा लोकांमध्ये देखील मिष्टान्न भोजन वाटून नागरिकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे असेही यावेळी सांगण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी अझहर काझी, अझहर पठाण, जावेद पठाण, गब्बर शेख, कय्युम शेख, वसीम अक्रम, दाऊद आलम, सलमान शेख आदी उपस्थित होते. अजर काजी, जावेद पठाण, वसीम अकरम, सलमान शेख सर्व या ठिकाणी धुळे शहरामध्ये रोटी बँकच्या खिचडी घेऊन आलेले आहेत. आज रविवार असल्यामुळे दुकाने बंद असल्यामुळे लोकांना रोटीची आवश्यकता आहे आणि आपले धुळे शहरातील भरपूर समाजसेवक सामाजिक कार्य करून सामाजिक कार्य करतात. मंदिरासमोर, दर्गासमोर, चर्च समोर आणि बस स्टँडवरती गोरगरीब येऊन तिकडे बसतात आणि त्यांच्याकडे पैसे नाही असल्यामुळे ते जेवणची काय व्यवस्था नाही असल्यामुळे त्यांना हे जेवणची आवश्यकता आहे. तरी आम्ही जे मुस्लिम युथ फाउंडेशनतर्फे सर्व धुळेचे सामाजिक कार्यकर्त्यांना आणि सर्व राजनीतिक लोकांना हे निवेदन करतो की आपण वाढदिवसचे कार्यक्रम करण्यासाठी 10,000 रुपये 12,000 रुपये आपल्या खर्चा राहतात. डीजे, बीजे, पार्टी पेटी, पण ते पैशामध्ये 2-3 हजारच्या अशा गोरगरिबांसाठी जेवण घेतलं आणि गोरगरिबांना दिलं तरी तुम्हाला जे त्यांचं जे भरपूर कार्य जे सामाजिक कार्य आहे. तरी आमची अशी विनंती की धुळे शहराचे सर्व युवा समाजसेवक आणि सर्व नगरसेवक आणि राजनैतिक लोक पुढे येऊन असे काम करू शकतात. कारण की आमची एवढी कॅपॅसिटी नाही आहे की आम्ही संपूर्ण धुळे शहराचे गोरगरिबांना अन्न देऊ शकतो. तरी आमची विनंती की तुम्ही पण सहयोग देऊन आपल्या आपल्या वार्डमध्ये आपल्या आपल्या एरियामध्ये असे गोरगरिबांची सहायता करू शकता. मकसद ये है कि यहाँ पर जो आज इतवार के दिन होने की वजह से दुकानें बंद होती है तो यहाँ पर खाने के लिए जो खिचड़ी वाटप का प्रोग्राम रखा गया है इसमें हम तमाम लोग जो है अपना हमारे अहदेदार जो है रोटी बैंक के उन तमाम लोग मौजूद है. हम तमाम मिलकर काम करने के लिए आए हुए हैं और आगे भी इसी तरह के अच्छे काम और नेक काम करते रहेंगे. रोटी बैंक का जो प्रोग्राम चालू किया है
गरीब दलित सिख भाई कोई भी मजदूर के लिए हम कभी भी खड़े हैं। हमने रोटी में एक संस्था एनजीओ चालू की है, जब किसी को भी जरूरत है सिविल हॉस्पिटल में रात में कोई भी पेशेंट आता है तो हमने पार्किंग के अंदर हमारा कार्ड दिए, जिस किसी को भी जरूरत रहे पार्किंग वालों से संपर्क करे और हमारे कॉन्टेक्ट करे, वो हमको इमीडिएटली फोन करेंगे कॉन्टेक्ट करेंगे। जितने भी लोग जो भूखे रात के टाइम आए पेशेंट को लेके उनके लिए हम खाने का इंतजाम करेंगे। जो कोई भी समाज का हो, हिंदू मुस्लिम दलित कोई भी समाज के लिए हम खड़े हैं, कभी भी हमको याद कीजिए, हम आपके लिए कभी भी आधी रात को तैयार है खाने के लिए, खाना के लिए जरूरी है और जो भी हमसे होता है वो करेंगे हम। आप दुआओं में याद रखिए और मानवता के लिए हम ये काम कर रहे हैं, मानवता के लिए काम कर रहे हैं। दो शब्द कहेंगे मैं अपने दो शब्द काम करता हूँ, जय हिंद जय महाराष्ट्र। जितनी भी हमारी टीम है और हमारे पत्रकार बंधु जो हमारे इस काम के लिए उनको खबर लगी थी ऐसा काम चले तो आए, उनका भी हम शुक्रगुजार हैं। केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री नामदार डॉक्टर सुभाष भामरे यांचे दत्तक घेतलेले तालुक्यातील गोंदूर गाव हे एकोपाचं गाव म्हणून ओळखलं जातं। गोंदूर गावातील विकासात्मक कामांबरोबर व्यवहारिक गोष्टींचा लेखाजोखा मोठ्या प्रमाणात उंचावत आहे। सध्या तर गावातील विविध कार्यकारी सेवा सोसायटीवर कोणत्याही प्रकारचं कर्ज नसल्यामुळे अतिशय पारदर्शक कार्यबद्धतेचा ठसा उमटवला आहे। धुळे तालुक्यातील गोंदूर गावातील सेवा सोसायटी ही 25 मार्च 1930 पासून कार्यरत आहे। सोसायटीचा व्यवहार अतिशय पारदर्शक व कार्यबद्ध असून सदर सोसायटीवर कोणत्याही प्रकारचे कर्ज नाही। सध्या तर या गोंदूर गावातील सेवा सोसायटीच्या इमारतीचं नूतनीकरण झाल्यामुळे अधिकच पारदर्शक निश्चितता व्यक्त होत आहे। तसेच यावेळी या नूतन इमारतीचं उद्घाटन प्रभाकर झिपरू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले व कार्यक्रमापूर्वी भाऊराव पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचे माल्यार्पण करण्यात आले। यावेळी पंचायत समिती सदस्य प्रमोद पाटील, माजी सरपंच सखाराम पाटील, ज्येष्ठ ग्रामस्थ प्रभाकर पाटील, प्रमोद पाटील, रवींद्र नवल, भारत पाटील, चेतन भदाणे, धुळे डीडीसीचे अधिकारी वेंदे साहेब आदी ग्रामस्थ उपस्थित होते। उद्घाटन करण्याचा आज कार्यक्रम, त्यानिमित्ताने आलेल्या सगळ्या ग्रामस्थांचं सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मी गोंदूर विकास सोसायटीच्या सगळ्या संचालक मंडळ आणि चेअरमन यांच्याकडून स्वागत करतो। आजचा हा कार्यक्रम घेण्याचा जो उद्देश होता त्यामध्ये गेल्या 17-18 वर्षापासून इमारत धूळखाट पडलेली होती, गावाची प्रदर्शनच्या ठिकाणी असलेली आणि वैभवमध्ये भर टाकणारी अशी इमारत होती आणि आम्ही 14 जून 2017 नवीन कार्यकारी मंडळाने या ठिकाणी आम्हाला सगळ्यांच्या आपल्या सगळ्यांच्या मदतीने इथे काम करण्याची संधी तुम्ही उपलब्ध करून दिली आणि मग काहीतरी त्याच्यामध्ये बदल झाला पाहिजे हा उद्देश मनाशी बाळगून आम्ही सगळ्या संचालक मंडळ आणि आमचे मार्गदर्शक ज्यांनी या सगळ्या कामांमध्ये तुमच्या सहमदत केली ते त्यावेळचे तत्कालीन सरपंच सखाराम मोठा भाऊ, विद्यमान पंचायत समिती सदस्य प्रमोद भैया आणि सगळे ग्रामपंचायत सदस्य आणि सगळे ज्येष्ठ ग्रामस्थ आणि सगळे ग्रामस्थांनी आम्हाला संधी दिली तर आम्ही काहीतरी बदल केला पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे या ईर्ष्येने कामास लागलो। पहिल्यांदा प्रश्न होता की आपली सोसायटी बिलो मध्ये आहे म्हणजे कर्जबाजारी आहे असा समज होता, तो पहिल्यांदा सगळी कागदपत्रांची छाननी करून ती पहिले माहिती घेतली की आपल्या सोसायटीवर कुठलंही कोणत्याही बँकेचं कर्ज नाही हे पहिल्यांदा त्या ठिकाणी सगळे कागदपत्र आणि धुळ्याच्या सगळ्या कार्यालयांमध्ये चाचपडून ती माहिती घेतली आणि ती रितसर दिली आपल्यासाठी देखील। मग प्रश्न होता ही इमारत दुरुस्त करण्याचा, पैसा एकही नाही, एक रुपया नाही त्याच्यामध्ये शिल्लक भरपूर आहे शेअरच्या माध्यमातून, 20 ते 22 लाख रुपये आपले तिथे शिल्लक आहे पण शेअर भांडवलच्या माध्यमातून आहे, परंतु आपल्याला खर्च करण्यासाठी त्यांची परवानगी घ्यावी लागते, ते परवानगी देत नव्हते आणि मग तो सगळ्यांच्या मदतीने आम्ही सगळ्या पद्धतीने प्रयत्न सुरू केला आणि त्यामध्ये बँकेने आपल्याला मदत केली, 25,000 रुपये या सगळ्या कामांसाठी त्यांनी दिले। त्या अधिकाऱ्यांना इथे बोलवलं, पंचायत मध्ये सगळ्यांच्या समोर मीटिंग घेतली, सगळ्यांची माहिती त्यांनी सगळ्यांनी दिली, सरपंच साहेबांनी, पंचायत समिती सदस्य भैया प्रमोद बराडे यांनी देखील सांगितलं की काही करा तुम्ही कुठल्याही माध्यमातून द्या पण आम्हाला ही दुरुस्त करायचं आहे आणि ती वर्किंग मध्ये आणायची आहे आणि त्या दृष्टिकोनातून आजचा हा दिवस उजाडला।
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यामध्ये राईनपाडा हे पूर्णतः आदिवासी जमातीचे गाव असून गावामध्ये सर्व लोक हे आदिवासी समाजाचे आहेत. या गावात दिनांक 1 जुलै रोजी जोगी समाजाचे 5 बांधव भिक्षा मागण्यासाठी आले असताना मुले उचलण्याच्या अफवांमुळे या 5ही जोगी बांधवांचा नाहक बळी घेण्यात आला. या घटनेला लक्षात घेऊन पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जमावातील संशयितांना पकडण्याची मोहीम राबवली. परंतु यावेळी ज्यांचा या घटनेशी काडी मात्र संबंध नाही अशा बंजारा समाजातील 2 युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तरी जिल्हा प्रशासनाने सखोल तपास करून या दोन्ही युवकांना निर्दोष करावे अशी मागणी राष्ट्रीय बंजारा टायगर्स तर्फे करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की दिनांक 1 जुलै 2018 रोजी स्वर्गीय माजी मुख्यमंत्री माजी वसंतरावजी नाईक यांची जयंती असल्यामुळे दहिवेल या गावामध्ये उत्सवाची तयारी व कार्यक्रमाची पूर्वतयारी करण्यासाठी प्रवीण जयदास राठोड मिथुन रणजित राठोड हे दोघेही इसम बंजारा समाजाचे असल्यामुळे कार्यक्रमासाठी 10 ते 2:30 वाजेपर्यंत म्हणजेच कार्यक्रमानिमित्त घेतलेल्या छायाचित्रांमध्ये दोघे इसम स्पष्ट दिसत आहेत. राईनपाडा गावामध्ये घडलेली घटना ही 11 ते 12 या वेळात झाली असून घडलेल्या प्रकाराच्या वेळेस संबंधित इसम हे दहिवेल या गावामध्ये होते. वृत्तपत्राच्या माध्यमातून जे कळाले आहे ते हेच की घडलेला प्रकार हा आदिवासी बांधवांनी घडविला आहे. संबंधित इसम हे बंजारा समाजाचे असून त्या दिवशी कामानिमित्ताने राईनपाडा गावी आले होते. ह्या प्रकाराशी त्यांचा कोणताही संबंध नाही. पोलिसांनी कोणत्याही प्रकारची चौकशी अथवा विचारणा न करता संबंधित इसमांना ताब्यात घेतलेले आहे. ताब्यात घेतलेल्या इसमांची कौटुंबिक परिस्थिती अतिशय हालाखीची व बिकट आहे. कुटुंबातील कर्ते पुरुष असून संपूर्ण कुटुंब त्यांच्यावर अवलंबून आहे. पोलिसांनी त्यांना अटक केल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. घडलेल्या प्रकारामध्ये फक्त आदिवासी बांधवांचा संबंध असून अटक केलेल्या इसमांचा काहीही संबंध नाही. या घडलेल्या प्रकारामधील जे प्रमुख आरोपी आहेत त्यांना योग्य ती शिक्षा देण्यात यावी व ज्याचा या घटनेशी संबंध नाही त्यांची सुटका करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. आत्मारामसूर सिंग जाधव राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय बंजारा टायगर्स आज आपल्या या धुळे शहरात आलेलो आहे. कारण दिनांक 1 जुलै 2018 या दिवशी आपल्या या जिल्ह्यामध्ये एक दुर्दैवी घटना घडली. कारण साक्री तालुक्यातील राईनपाडा या गावी भटक्या विमुक्त समाजाचे जे 5 लोक होते ज्यांचा अफवेने बळी घेतलेला आहे आणि त्यांचा निर्गुण खून करण्यात आलेला आहे त्याचा आम्ही राष्ट्रीय बंजारा टायगर्स आणि समस्त बंजारा समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो. ही जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी घटना आहे याचं कोणी समर्थन करणार नाही आणि जे खरोखर गुन्हेगार आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. जे त्याच्यात आणखी दोषी असतील सहभागी असतील त्यांच्यावर देखील कडक कारवाई झाली पाहिजे अशी आम्ही मागणी करतो. मात्र ही घटना घडत असतानाच त्या दिवशी 1 जुलै रोजी स्वर्गीय वसंतरावजी नाईक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांची 105वी जयंती होती आणि त्यानिमित्ताने दहिवेल या गावी राष्ट्रीय बंजारा टायगर्स आणि बंजारा समाजाच्या वतीने वसंतराव नाईक जयंती महोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या दिवशी 11 ते 2 वाजेपर्यंत जवळपास हा कार्यक्रम चालला. मात्र ही घटना त्याच दिवशी घडत होती 11 ते 12 दरम्यान. ही घटना घडत असताना ज्या निष्पाप लोकांचा बळी गेला जे काही घटना घडवणारे लोक होते त्या ठिकाणाहून ते पसार झाले. मात्र जेव्हा पोलीस यंत्रणा जागृत झाली आणि त्यांनी त्या लोकांची धरपकड केली त्यात काही दोषी आणि निर्दोष लोकांना सुद्धा तिथं जोडण्यात आलेलं आहे. आमचे बंजारा समाजाचे 2 मुलं जे वसंतराव नाईक जयंती या कार्यक्रमात होते आणि तिथून त्यांना एक मिरचीच्या कामासाठी किंवा रोजगार हा मजूर आणण्यासाठी त्या गावात जायचं होतं त्या शोधासाठी ते गेले असता साधारणतः 2 ते 2:30 वाजता तिथं ते पोहोचले आणि त्या ठिकाणाहून पोलिसांनी त्यांना डायरेक्ट उचललं आणि त्यांना अटक करण्यात आलेली आहे.
आम्ही राष्ट्रीय बंजारा टायगर्सच्या माध्यमातून आपणास सांगू इच्छितो आणि आपल्या माध्यमातून सरकारला आणि प्रशासनाला पोलीस प्रशासनालाही सांगू इच्छितो की आम्ही जे पाहिलं त्यांनी व्हिडिओ शूटिंग त्यांची केलेली आहे कार्यक्रमाची फोटो आम्ही काढलेले आहेत आणि त्या फोटोमध्ये 11 ते 2 वाजेच्या ठिकाणी 11 ते 2 ह्या कालावधीमध्ये ते कार्यक्रमाच्या ठिकाणी होते त्यामुळे जी घटना घडली तिथं ते नव्हतेच परंतु त्या ठिकाणी ते नंतर पोहोचल्यानंतर पोलिसांनी त्यांना डायरेक्ट उचलून त्यांना अटक केली आहे. आमची संघटनेच्या वतीने आणि समस्त बंजारा समाजाच्या वतीने मागणी आहे की दोषी असतील त्यांना तुम्ही कारवाई करा त्यांच्यावर कारवाई करा जे दोषी असतील त्यांना फासावर चढवा आम्ही पूर्ण समर्थन करू. मात्र भारताचा कायदा म्हणतो की निर्दोषांना तुम्ही बळी पाडू नका म्हणून हे जे आमचे 2 मुलं मिथुन आणि प्रवीण हे जे निर्दोष आहेत त्यांची त्वरित सुटका करावी हीच माझी मागणी आम्ही राष्ट्रीय बंजारा टायगर्स आणि समस्त पंचक्रोशीतील बंजारा समाजाच्या वतीने करीत आहोत. आम्हाला खात्री आहे की प्रशासन याकडे लक्ष देईल आणि निश्चितपणे त्यांना बरी करेल. वडेल येथील जय हिंद शेती सेवाभावी सोसायटी रामनगर संस्थेतील सदरील जागा फॉरेस्ट क्षेत्रात अतिक्रमण ठरवून संस्थेतील सभासदांची गळचेपी केली जात आहे. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी या समस्येची दखल घेऊन आम्हास न्याय द्यावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सहाय्यक वनरक्षक यांना निवेदन देऊन करण्यात आले. जय हिंद शेती सेवाभावी सोसायटी रामनगर वडेल तालुका जिल्हा धुळे या नावाची संस्था असून या संस्थेच्या नावे सन 1962 पासून सन नंबर 52 व हल्लीचा गट नंबर 27 मध्ये दिनांक 30/10/1977 मध्ये म तहसीलदार साहेब धुळे या संस्थेला चीफ प्रमोटर निकुंभ वडेल या नावाने 180 एकर जमिनीचा ताबा व चीफ प्रमोटर सोसायटी बुरझड यांना 210 एकर शेत जमिनीचा ताबा दिला आहे. आम्ही या क्षेत्रामध्ये आमचे सर्व संस्थेचे सभासद शेतीचे मशागत करून उपजीविका करीत आहोत परंतु या गट नंबर मध्ये आजपर्यंत या क्षेत्रामधून शासनाने 390 एकर शेत जमीन न मोजून दिल्यामुळे आपल्या कार्यालयातील आरएफओ व इतर सर्व कार्यालयातील कर्मचारी रुंद यांनी आमच्या संस्थेला दिलेल्या शेत जमिनीत येऊन सांगतात की तुम्ही आमच्या फॉरेस्ट क्षेत्रामध्ये अतिक्रमण करू नये अन्यथा आम्ही आपल्यावर कायदेशीर कारवाई करू. सदर क्षेत्र संस्थेच्या मालकीचे असताना आपल्या कार्यालयातील वनपाल वनरक्षक यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून आदिवासी यांना धमकवतात. तरी वरिष्ठांना विनंती की सदर वडेल शिवारातील गट नंबर 27 1 व 27 2 हे दोन्ही गट संस्थेच्या मालकीची असून गट नंबर 27 3 हा फॉरेस्टच्या मालकीचा आहे. तरी कृपया विनंती की आमच्या संस्थेच्या सभासदांना काही एक बरे वाईट बोलू नये अशी मागणी केली. पीएम मोरे सर आदिवासी जिल्हा अध्यक्ष तरी या आदिवासी संघटनेची एक संस्था आहे त्या संस्थेमध्ये शासनाने 1969 210 एकर जमीन व 180 एकर जमीन संस्थेला दिली गेली परंतु फॉरेस्टवाले म्हणता की जमीन आमची आहे परंतु 1977 दिली गेली जमीन ही संस्थेला दिलेली जमीन आहे आणि सर्व आदिवासी बांधव त्या क्षेत्रामध्ये आपले उपजीविकासाठी स्वतः कसतात आणि स्वतः मेहनत करून ते आपले कुटुंबाची उदरनिर्वाह करीत असतात. तरी पण परवाच्या दिवशी फॉरेस्ट डिपार्टमेंटचे काही वरिष्ठ अधिकारी आले होते म्हणता की ही जमीन तुम्ही सोडून द्या अन्यथा आम्ही तुमच्यावर कायदेशीर कारवाई करू. त्याच्याकरिता आम्ही सगळे संस्थेचे सभासद येऊन या निवेदनासाठी आम्ही डेप्युटी साहेबांकडे ही अर्ज सादर करीत आहोत. तरी वरिष्ठ साहेबांनी या अर्जाची दखल घ्यावी व आदिवासी बांधवांना न्याय द्यावा. तुमचं काय तुम्हाला काय म्हणायचं तुम्हाला काय सांगायचं ते सांगा. संस्थेला दिली गेली जमीन जी आहे ती आम्हाला मिळावी एवढंच आमचा उद्देश आहे. कुठलं गाव? वडेल शिवार नगाव ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत आहे आमची त्याच्यात तो ती जमीन आम्हाला दिली गेली 1977 आणि जेव्हा आपल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटचे काम चालू असतात तेव्हा फॉरेस्ट डिपार्टमेंट यांनी सगळे बाहेरचे लेबर लोक वापरतात व गावाचे स्थानिक लोकांना प्राधान्य देत नाही कामासाठी. तरी वरिष्ठ साहेबांनी यांची दखल घ्यावी व स्थानिक मजुरांना काम देण्यात यावी यांची नोंद घ्यावी. बाहेरच्या लोक बाहेरच्या मजूर बाहेरच्या लोकांना 320 रुपये रोज देता आणि आम्हाला 200 रुपये रोज म्हणता स्थानिक लोकांना. तरी कृपया असे तपावत कसं काय
तरी वरिष्ठांनी याची दखल घेऊन सगळ्यांना समान न्याय द्यावा ही विनंती आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. शिरपूर खान्देश पर्यावरण संरक्षण मंडळातर्फे बोराडी वनक्षेत्रात वृक्ष लागवड मोहीम. धुळ्यात चोरीचं सत्र सुरूच. शहरातील मुस्लिम युथ फाउंडेशनतर्फे सामाजिक उपक्रमाचे आयोजन. तालुक्यातील गोंदूर गावात नूतन इमारतीचं उद्घाटन. निर्दोष युवकांची मुक्तता करा राष्ट्रीय बंजारा टायगर्सची जिल्हा प्रशासनाला मागणी. आणि वडेल जय हिंद शेती सेवाभावी संस्थेतील सभासदांची गळचेपी, सहाय्यक वनरक्षकांना निवेदन. याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जय हिंगलाज.